भारत बंदमध्ये शिवसेनेचे असंख्य कार्यकर्ते आणि शेतकरी उतरले रस्त्यावर. शहरातून जाणारा नागपूर मुंबई महामार्ग काही काळ ठेवला होता रोखून. दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत शेतकरी विरोधी कायदा रद्द करा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली असून आज शांततेच्या मार्गाने आंदोलन करीत आहोत. जर केंद्र सरकारनं तत्काळ शेतकरी विरोधी कायदा रद्द केला पाहिजे. राज्यात शिवसेना बंदमध्ये सहभागी झाल्यामुळे आजचा महाराष्ट्र बंद यशस्वी झालाय असं बुलढाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी आपली प्रतिक्रिया दिली. दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचं जे आंदोलन सुरू आहे की भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं जे शेतकरी विरोधी 3 कायदे संसदेमध्ये बहुमताच्या जोरावर मंजूर करून घेतलेत आणि त्या कायद्यामुळं शेतकऱ्यांचं काय नुकसान होणार आहे हे ज्यावेळेस आता शेतकऱ्याला समजायला लागलं त्यामुळं संपूर्ण भारतातला शेतकरी आता एकवटत असून या आजच्या भारत बंदमध्ये सहभागी झालेला आहे. जवळपास बुलढाणा जिल्हा आज सगळीकडे कडकडीत बंद या शासनाच्या विरोधामध्ये शेतकऱ्यांच्या समर्थनात हे 3 शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्यासाठी ठेवण्यात आलेला आहे. या 3 कायद्यामुळं शेतकऱ्यांचं भविष्य काळामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होणार आहे. याच्यामध्ये मोठ्या कंपन्या असतील, मोठे कॉर्पोरेट जगत असेल किंवा श्रीमंत व्यापाऱ्यांनाच याचा लाभ पुढच्या काळामध्ये होणार आहे. म्हणून हा व्यापाऱ्यांसाठी बनवलेला कायदा आहे, शेतकरी विरोधी हा कायदा आहे. म्हणून आम्ही शेतकऱ्यांच्या सोबत आहो. आमचे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार या भारत बंदला, शेतकऱ्यांच्या भारत बंदला शिवसेना पक्षानं स्वयंपूर्त त्या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे आणि शिवसेनेचाच पाठिंबा असल्यामुळं आज जवळपास संपूर्ण महाराष्ट्र बंद आहे.